श्री राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे, एकवचनी एकवाणी मर्यादा पुरुषोत्तम अशा रघुनंदनाला आमचा प्रणाम आहे। श्री रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, लातूर स्पेशल रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हिंदू धर्मातील सगळ्यात मोठी देवता म्हणजेच श्रीराम आणि श्रीरामाचा जन्म किंवा मग रामनवमी आपण का साजरी करतो किंवा मग केव्हा साजरी केली जाते, यावागचा नेमका इतिहास काय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। रामनवमीच्या दिवशी जय सियाराम जय सियाराम असा एकच उद्घोष करत भगवान श्रीरामाच्या जन्मदिवसाच्या रूपात रामनवमी संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते। तर आस्था आणि धार्मिक दृष्ट्या हिंदू धर्मामध्ये रामनवमीचं विशेष महत्त्व आहे। भगवान रामाचा जन्म चैत्र मासातील शुक्ल पक्षाच्या नवमीला पुनर्वसु नक्षत्रामध्ये आणि कर्क लग्नामध्ये झालेला आहे। श्रीरामाची जन्मभूमी म्हणजेच अयोध्या, जिथे राजा दशरथाची मोठी राणी कौसल्या यांच्यापोटी श्रीरामाने जन्म घेतलेला आहे। म्हणूनच आपण या दिवशी रामनवमीचा म्हणजेच रामजन्माचा उत्सव चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे आणि या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्रीराम यांचा जन्म झालेला आहे। हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात। या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यानंतर म्हणजेच दुपारी मध्यान्हाच्या वेळी 12 वाजता रामजन्माचा सोहळा केला जातो। श्रीरामाच्या चित्रास व मूर्तीस इतर हारांसमवेत गाठी पण घातली जाते आणि श्रीरामाची यथासांग पूजा करतात। त्यांना करंगळीच्या बोटाने म्हणजेच अनामिकेने गंध लावला जातो। तसेच श्रीरामांना हळद कुंकू वाहतात आणि नंतर त्यांची यथासांग पूजा केली जाते। श्रीरामांना केवडा चंपा चमेली जाई ही फुले वाहिली जातात। त्यानंतर आरती करून प्रसाद वाटला जातो। रामजन्माच्या दिवशी साजरा केल्या जाणाऱ्या उत्सवात रामजन्माचा पाळणा हा अवश्य घातला जातो। श्रीरामाच्या दिवशी मठ मंदिरात भजन कीर्तन पूजन प्रवचन इत्यादी कार्यक्रम हा सोहळा साजरा केला जातो। तर काही ठिकाणी गुढीपाडवा ते रामनवमी या काळात रामायण ग्रंथाचे वाचन केले जाते, रामकथेचे निवेदन केले जाते, त्याचसोबत गीता रामायणाचे गायनही केले जाते। रामनवमी ते हनुमान जयंती या दरम्यान एक सप्ताहामध्ये रामायण किंवा मग प्रवचन कीर्तन अशा पद्धतीची श्रीरामाची सेवा सुद्धा केली जाते। श्रीराम हे सर्व आबालवृद्धांचे लाडके देवता असल्यामुळे या उत्सवामध्ये सर्वजणच सहभागी होतात। तर हिंदू धर्म ग्रंथानुसार त्रेतायुगातील रावणाचे अत्याचार संपवण्यासाठीच आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूने मृत्यूच्या जगात श्रीराम म्हणून अवतार घेतला। श्री रामचंद्राचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला राणी कौसल्याच्या पोटी पुनर्वसु नक्षत्रामध्ये आणि कर्क राशीत राजा दशरथाच्या घरी झाला होता। रामनवमी संपूर्ण भारतात साजरी केली जाते। तेलंगणातील भद्राचलम मंदिर हे अशा ठिकाणापैकी एक आहे जिथे रामनवमी मोठ्या थाटामाटात आणि खूप उत्साहात साजरी केली जाते। रामनवमी हा सण गेल्या अनेक वर्षापासून अशाच पद्धतीने साजरा होत आलेला आहे। रामायणानुसार अयोध्येचा राजा दशरथ याला 3 बायका होत्या, परंतु फार काळ राजा दशरथाला संततीचे सुख कोणीही देऊ शकले नाही, त्यामुळेच राजा दशरथ खूप अस्वस्थ असायचे। पुत्र प्राप्तीसाठी राजा दशरथ यांना वशिष्ठ ऋषींनी पुत्र कामेष्ठी यज्ञ करण्याची कल्पना दिली होती। त्यानंतर राजा दशरथाने आपल्या जमाई महर्षी ऋषी शृंगासोबत यज्ञ केला। त्यानंतर यज्ञकुंडातून एक दैवी पुरुष हातात खीरचा वाटी घेऊन बाहेर आला। यज्ञ संपल्यानंतर महर्षी ऋषी शृंगाने दशरथाच्या 3 पत्नींना खीरीची वाटी खायला दिली। खीर खाल्ल्यानंतर काही महिन्यांनी 3 राण्या गरोदर राहिल्या। त्याचबरोबर 9 महिन्यानंतर राजा दशरथाची ज्येष्ठ राणी कौसल्याने भगवान श्रीराम म्हणजेच भगवान विष्णूचा सातवा अवतार कैकेयी यांनी भरत आणि सुमित्रा यांनी लक्ष्मण शत्रुघ्न यांना जन्म दिला।
भगवान रामाचा जन्म दुष्ट प्राण्यांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवरती झाला होता, म्हणून त्यांचा जन्मोत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। भारतभर राम जन्म हा चैत्र शुक्ल नवमीला झाला असे समजले जाते। ज्यात अयोध्येमध्ये रामाचा जन्म झाला त्या अयोध्येतील वैश्य समाज रामाचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील पंचमीला झाला असे म्हणतात। त्या पंचमीला अगहन पंचमी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील अगहन पंचमी असेही संबोधलं जातं। याला आधार म्हणजे तुळशीदासाच्या रामचरित्र मानसामधील खाली उल्लेख आहे। मंगलमूल लग्न दिनु आया हिम ऋपु अगहन मासु सोहाया ग्रह तिथि नखतु जोगो वरवारू लगन सोदी विही किन विचारू। हा सण भारतात श्रद्धेने साजरा केला जातो। चैत्र नवरात्रीची ही समाप्ती रामनवमीच्या दिवशी होते। हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान श्री रामाचा जन्म या दिवशी झालेला होता, म्हणून भक्त ही शुभ तिथी रामनवमी म्हणून अगदी उत्साहामध्ये साजरी करतात आणि पवित्र नद्यामध्ये स्नान सुद्धा करतात। यावर्षी राम जन्माचा हा जो उत्सव आहे तो 30 मार्च 2023 या दिवशी रामनवमीचा शुभ मुहूर्त आलेला आहे। तर रामनवमीची पूजा नेमकी कशा पद्धतीने करावी? रामनवमीच्या मध्यान्हाला भगवान श्रीरामाने अवतार घेतला होता, त्यामुळे पूजा ही दुपारीच केली जाते। पूजेनंतर भगवान श्रीरामांना अर्घ्य अर्पण केलं जातं। ओम दशानना बधाय थायो धर्म संस्था अपनया राक्षसाहा नाम विनाशयो विद्या नाम निधानाय परिवर्तनाय साधू नाम जातो रामो स्वयंहा हरिस्तुती प्रभू श्रीरामाला अर्पण करावी। या दिवशी अनेक लोक प्रभू श्रीराम अयोध्येच्या जन्मभूमीवर जातात, शरयू नदीच्या पवित्र पाण्यात स्नान करतात आणि प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतात आणि प्रदक्षिणा घालतात। मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम प्रत्येक युगात मानवतेसाठी या सृष्टीसाठी राम होत राहतील। त्यांनी रामच्यासाठी धर्माच्या संस्थेसाठी पूजा केली। या दिवशी प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव अगदी हर्षोल्लासामध्ये साजरा केला जातो। तर श्री रामचरित्र मानस या पाठाचे अखंड पठण सुद्धा केले जाते। सिहोर गीत श्रीमद भागवत गीतेचे पठण नंतर रामरक्षा स्त्रोत पुरुष सुक्त श्री रामचरित्र मानस सुद्धा पठण केले जाते। भगवान श्रीरामाची पूजा करताना श्रीरामाचे नामस्मरण केले जाते, भगवान श्रीरामाचे भजन कीर्तन देखील केले जाते। अशा पद्धतीने श्री राम जन्माची रामनवमी आपण अगदी उत्साहामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपला एक सण किंवा उत्सव म्हणून सर्वत्र साजरा केला जातो। तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।